मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात असलेल्या इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू झाला, त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मालाडमध्ये असलेल्या इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झालेत. या ठिकाणी एका 3 मजली इमारतीचा दुसरा तर तिसरा मजला बाजूला असलेल्या एका मजली साईवरती कोसळला. यात मोहम्मद रफी यांच्या कुटुंबावरती घाला घातला. या दुर्घटनेमध्ये मोहम्मद रफी यांच्या अख्ख्या कुटुंबाला हिरावून घेतलं. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, त्यातील 10 जण हे रफी यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत, त्यात 6 लहान मुलांचा समावेश आहे. मोहम्मद हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले असता त्यामुळे त्यांचा जीव वाचला, पण ते दूध घेऊन परतल्यानंतर हुतात्मा नव्हतं झालं होतं. आणि अनेक जण या घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली अडकण्याची देखील शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 4, मुंबई.